माल वाहतुकीच्या माध्यमातून मध्य रेल्वेला विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2023-24 अर्थात 24 जानेवारी पर्यंत 76,665 कोटी इतका माल वाहतूक महसूल नोंदवला आहे आणि लोह खजिनाच्या वाहतुकीद्वारे उत्पन्न मिळवण्यात ते आघाडीवर आहे. जानेवारी 2024 पर्यंतच्या वार्षिक कामगिरीच्या आधारावर मध्य रेल्वेने सर्व विभागामध्ये 3रा क्रमांक पटकावला आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीत 6,797 कोटी कमवले होते. या महसुलाच्या तुलनेत हे 12% अधिक प्रमाण आहे. लोडिंग सुधारण्यासाठी सोलापूर आणि नागपूर विभागाच्या एकत्रित प्रयत्नामुळे हे यश प्राप्त झाल्याचं यावेळी सांगण्यात आलं. ही माहिती जनसंपर्क विभाग मध्य रेल्वे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जारी केली आहे.